मित्रांनो, आज आपण विद्यार्थ्यांकडनं सारखी अक्षरे जोडून घेणार आहोत. आपण मागील भागात एल एच आर व एस ही अक्षरे चित्रे पाहून त्या शब्दांचं वाचन घेतलं व सारखं अक्षर शोधून त्याला गोल केला. आता आपल्याला शब्दामध्ये ते अक्षर कुठे आहे ते शोधून त्याला रेषेने जोडायचे आहे. माझ्यासोबत तीन विद्यार्थी आहेत, निरंजन, कार्तिक आणि पुर्णेंदू. यांच्याकडनं मी ही अक्षरे जोडून घेणार आहे. लक्ष द्या, हे बघा, आपल्याला ही अक्षरे जोडायची आहेत. सारखं अक्षर तुम्हाला ओळखता येतं? हो, ओळखता येतं ना. हा, मग आता यातलं सारखं अक्षर, शब्दांमध्ये जे सारखं अक्षर असेल सुरुवातीला दिलेलं ते तुम्हाला रेषेने जोडायचं आहे. मी सुरुवातीला एक अक्षर तुम्हाला जोडून दाखवणार आहे. हे बघा, हे अक्षर काय आहे? एल. एल बरोबर. मग या पहिल्या शब्दात यल आहे? नाओ. आहे आहे. हे बघा, मग या यल पासून तर या यल पर्यंत अशी रेषा मारायची. त्यानंतर पुढच्या शब्दात यल शोधायचं. आता या शब्दात पण आहे, पण किती वेळा आहे? दोन वेळा. बरोबर. मग दोन वेळा त्याला जोडायचं, एक वेळा आणि दोन वेळा. आता पुढच्या शब्दात पण आहे यल? हो. बरोबर. आता त्याच्या पुढच्या शब्दात शोधायचा. हो. आहे. बरोबर. आता त्याच्या अजून पुढच्या शब्दात हो. आहे ना. त्यात पण दोन वेळा आहे. हो. दिसला? हो. एक आणि दोन. आता अशाच प्रकारे तुम्हाला ही अक्षरे जोडून दाखवायची आहे. पुढे तू जोड. काय आहे अक्षर? एच. एच. अजून शोध बघ, त्या शेवटच्या शब्दात अजून एक शब्द आहे, एक अक्षर आहे. बरोबर, छान. आता काढती, हे अक्षर काय आहे? आर. आर. आता ते तुला जोडायचंय. व्हेरी गुड. बघ, त्याला दोन अक्षर एकदा दिसले. छान. निरंजन, आता हे अक्षर काय आहे? एस. एस. आता हे एस हे अक्षर तू जोडायचं आहे. बरोबर. छान. अशाच प्रकारे आपल्या पुस्तकात अक्षरे जोडायची आहेत. हा सराव तुम्ही विद्यार्थ्यांकडनं करून घ्या, ती अक्षरे जोडून घ्या आणि त्यांच्या शिक्षकांना दाखवा. धन्यवाद.